पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे हालेलुया 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 हालेलुया। माझा प्रिय बंधूंनो बहिणींनो लहान लेकरा प्रिय फादरांनो सिस्टरांनो हालेलुया हालेलुया शुभ वर्तमानाचा काम आहे जिथे कुठे अंधार आहे तिकडे प्रकाश देणे। हालेलुया हालेलुया। जिथे अजूनपर्यंत शुभ वर्तमान पोहोचलेलं नाही तिथे अंधाराचे राज्य आहे। हालेलुया पैसा अंधाराच्या राज्याचा नाश कसे करायचं? हालेलुया। अंधाराच्या राज्याचा नाश करण्याचं काम आहे तिथे शुभ वर्तमान पोहोचवणे। प्रेज़ द लॉर्ड। हालेलुया हालेलुया। धन्यवाद येशू। हालेलुया। आजच्या वाचनामध्ये आपण ऐकलेले वचन असे आहे हालेलुया प्रभू येशू शिष्यांना सांगितलं हालेलुया जे धनवान आहे जो श्रीमंत आहे त्याचा स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश होणे कठीण आहे। केवढे कठीण आहे? हालेलुया। उंटाला सुईच्या नाकातून आतमध्ये जाणे केवढे कठीण आहे? त्यापेक्षा कठीण आहे एका धनवान माणसाला देवाच्या राज्यामध्ये प्रवेश करतो। हालेलुया हालेलुया हालेलुया। आता या देवाचं राज्य या स्वर्गाचं राज्य हालेलुया या एकच गोष्ट बोलायला जगामध्ये आला। हालेलुया प्रेज द लॉर्ड। या जगामध्ये यशा येताना येशूच्या मनातून ध्येय काही आहे? येशूच्या मनातून विचार काही आहे? स्वर्गाच्या राज्याबद्दल बोलायचं। प्रेज द लॉर्ड। 3 वर्ष सलग येशूने काय शिकवलं? काय बोलले येशूने? 3 वर्ष सलग येशूने स्वर्गाच्या राज्याचे धोरण बोलत बसले। स्वर्गाचं राज्य म्हणजे काय आहे? स्वर्गाचं राज्य म्हणजे काय नाही? स्वर्गाच्या राज्यामध्ये कोण आहे? स्वर्गाच्या राज्यामध्ये कोण नाही? हालेलुया धन्यवाद येशू। हालेलुया प्रेज द लॉर्ड। हालेलुया। स्वर्गाच्या राज्यामध्ये लहान मुलांना जागा आहे। प्रेज द लॉर्ड। त्या काळातील बुद्धिमान लोकांनी लहान मुलांना लांब ठेवलेलं आहे। काहीतरी महत्वाच्या कामामध्ये लहान मुलं दिसलं तर विचारणार तू कसा इकडे? हालेलुया। त्या काळामध्ये स्त्रियांना लोक लांब ठेवत होते। तुझ्या काही काम आहे इकडे? हालेलुया प्रेज द लॉर्ड। हालेलुया हालेलुया। तसे भेदभावाचा जे काळ आहे त्या काळामध्ये येशूने एक नवीन घटना घेऊन आले। हालेलुया प्रेज द लॉर्ड। हालेलुया। त्या देवाच्या राज्याबद्दल येशू आयुष्यभर बोलत राहिले। मरायच्या अगोदर अजून बोलले देवाच्या राज्यामध्ये तुमच्या सोबत या प्याला पिण्यासाठी मी वाट पाहत आहे। हालेलुया हालेलुया प्रेज द लॉर्ड। आता येशूचे मरण झाले, स्वर्गारोहणाचा अगोदर कृष्णाच्या कधी पहिल्या अध्यायामध्ये आपण पाहत आहे येशूने हे प्रश्न विचारले। हालेलुया कृष्णाच्या कृती पहिल्या अध्यायामध्ये हालेलुया शिष्य लोकांनी येशूला या प्रश्न विचारला। हालेलुया हालेलुया। 6 वचन पहिल्या अध्याय 6 वचन प्रभुजी, याच काळात आपण इस्रायलचे राज्य पुन्हा स्थापित करणार काय?
हालेलुया. इस्रायलचे राज्य, स्वर्गाचे राज्य, हालेलुया, त्याची पुनर्स्थापना, हालेलुया. म्हणजे येशूने जेवढं शिकवलं तेवढं त्यांच्या डोक्यात आहे. हालेलुया. आत्ताच कुमार का, आता लगेच कुमार का, हालेलुया. कारण ते आतुर आहे या देवाच्या राज्यामध्ये प्रवेश करण्यासाठी. हालेलुया. प्रेस द लॉर्ड. योहानाचा शुभवर्तमानामध्ये त्या देवाच्या राज्याच्या गोष्टी येशू बोलता बोलता, हालेलुया, म्हणजे माता मरियाच्या संबंधामध्ये, माता मरिया बरोबर योहानाचा शुभवर्तमान दुसरा अध्यायामध्ये काना गावी देवाच्या राज्याच्या धोरणाची सुरुवात, हालेलुया, काना गावी चमत्कार होत आहे, तिकडे घडत आहे. हालेलुया. देवाचे राज्य म्हणजे नवीन राक्षसाचा काळ आहे. प्रेस द लॉर्ड. जुना राक्षस नाही, नवीन राक्षस. हालेलुया. प्रेस द लॉर्ड. हालेलुया. या नवीन राक्षसाचं वैशिष्ट्य काय आहे? नवीन राक्षसाचा वैशिष्ट्य म्हणजे ते एकदम शेवट जो पित आहे त्याला पण त्याचा पुरा पूर आस्वाद घ्यायला लागणार. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेस द लॉर्ड. आजचा प्रश्न असते आहे, धनवान देवाच्या राज्यामध्ये प्रवेश करू शकता की नाही? प्रेस द लॉर्ड. हालेलुया. प्रेस द लॉर्ड. या प्रश्नाचे उत्तर देवाचे वचन निरनिराळ्या प्रकारे आपल्याला दिलेलं आहे. हालेलुया. जेव्हा तुम्ही घरी पोहोचणार ते लूकचं शुभवर्तमान 16 अध्याय तुम्ही घेऊन वाचू शकताय. हालेलुया. लूकचं शुभवर्तमानामध्ये, हालेलुया, धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेस द लॉर्ड. तिथे एका धनवानाच्या गोष्टी आणि लाजरसच्या गोष्टी लिहिलेल्या आहेत. प्रेस द लॉर्ड. हालेलुया. धनवान एन्जॉयमेंटमध्ये राहत आहे. धनवानाचं राज्य एन्जॉयमेंटचं राज्य आहे. हालेलुया. लाजरस त्यागाचे जीवन जगलेला आहे. प्रेस द लॉर्ड. आजच्या वाचनामध्ये प्रभूने सांगितलं, माझा करता पप्पा, मम्मी, भाऊ, बहीण, शेती वाडी. हालेलुया. तुम्ही जे काही त्याग माझा करता करताय त्याचा तुम्हाला प्रतिफळ मिळणार आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. मी प्राइस पडेला सेंट थॉमस पॅरिश कुमार आहे. अशी होती माझी की मी शिपवरती काम करतो आणि मार्च महिन्यामध्ये माझं डोकं फुटलेलं होतं आणि आमच्या शिपमध्ये असं मंडे आणि फ्रायडेज आम्ही इंटरनेट वापरू शकतो आणि काही व्हिडिओ असतात किंवा न्यूज असतात किंवा आपण प्रायोरिटी मी आपल्या फादरांचे व्हिडिओ देतो. सकाळी जेव्हा इंटरनेट चालू होते तेव्हा फादरांचे व्हिडिओ मला डाउनलोड करतो आणि 3 दिवस झाले होते माझं डोकं फुटलं होतं. तर ॲक्च्युली आमचा नियम असा आहे की जेव्हा मेडिकल काही इमर्जन्सी होते तेव्हा शिफ्टच्या डॉक्टरला जाऊन तिकडे रिपोर्टिंग करावं लागते. 3 दिवस होऊन गेलेले होते ते पण मी रिपोर्टिंग नाही करत आणि मी टेन्शनमध्ये होतो की 3रा दिवस होता आणि माझे टणके बसावं लागेल डोक्यामध्ये की आणि मी विचार करायला लागलो की आता काय होईल की आतमध्ये काय राहिलं असेल वगैरे. तर त्या दिवशी मी शुक्रवार होता, सकाळी फायदाचा व्हिडिओ डाउनलोड केला आणि संध्याकाळी जेव्हा मी आधी माझी ड्युटी संपली मी जेवण वगैरे आलो, अंघोळ वगैरे केली आणि बेडमध्ये गेलो तेव्हा जेव्हा तो फादरांचा व्हिडिओ चालू केला तेव्हा फादरांनी सरळ सांगितलं की असा एक माणूस आहे की त्याचं डोकं फुटलेलं आहे आणि तो विचार करतो की आता कसं होईल. तर फादरांनी सांगितलं की काही विचार करायची गरज नाही की तो जास्त काही झाला नाही, 2-3 दिवसामध्ये तर सगळं व्यवस्थित होईल आणि खरोखरच ते व्यवस्थित बरं झालं. माझी पहिली इलेक्ट्रिक सामोर येथे झालेली,
तिथे फादर बेनीचे रिट्रीट मी केलेली डिसेंबर 2009 मध्ये, आणि माझं लग्न झालेलं 2007 मध्ये. 2007 पासून 2009 पर्यंत आम्ही बरेच डॉक्टरांचे ट्रीटमेंट केली, तरी सुद्धा काही मुलांचं काहीच आम्हाला देणगीचं काहीच दिसत नव्हतं. सगळे रिपोर्ट नॉर्मल सांगितलेले, आणि आमच्याच गावातील एका व्यक्तीने आम्हाला सांगितलं की तू कल्याणला जा, ताबोरला जा, प्राईजला घेऊन जा, त्याच्याबरोबर रिट्रीट कर, तुमचं काहीतरी होईल. मी बघते काय करायचं, ते सगळं बघितलेलं वाचलेलं पण हे कधी आपण अनुभवलेलं नव्हतं. मी विचार केला चला जाऊ, हे एक दिवस जाऊन बघायचं काय आहे रिट्रीट. ते त्याला सांगितलं, आम्हाला सांगते मला जमणार नाही डॅडी, एकटेच घरी कसे ठेवायचे, त्याच्यासाठी हा घरी राहिला. आणि मी गेली, तिथे गेली, पहिल्यांदाच एंट्री मारली. प्रभू येशू ख्रिस्ताला सांगितलं मी पहिल्यांदा आलेली आहे, हे 3 दिवस कसे काढणार मला माहीत नाही, पण तू मला आशीर्वाद दे आणि मला रिकाम्या हाताने परत पाठवू नको. मी आतमध्ये गेली, सगळं आमचं चालू झाले, फादरांचे टॉक चालू झाले. मी फादर माता मरियाकडे आणि तिथे प्रभू येशूकडे ती इमेज होती तिच्या, त्याच्याकडे जाऊन मी सांगितलं मी इथे आलेली आहे, मला रिकाम्या हाताने पाठवू नको. मावळीकडे रडून मागितलं की मला तुझ्या हातातलं बाळ दे, आणि तिने माझी विनंती ऐकली. आणि जानेवारीमध्ये मला पिरियड सुटला आणि मी हे केले नाही, फादरांनी तिथे अनाऊन्स केलं इथे बाळासाठी कोण कोण आलेले आहेत त्यांनी उभे राहा. आम्ही 17 जणी उभे राहिलेले, 17 जणीमध्ये फादरांनी सांगितले याच्यामध्ये फक्त 7 स्त्रियांना प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या रक्ताने अभिषिक्त केलेलं आहे. त्या 7 स्त्रियांमध्ये मी विचार केला याच्यामध्ये मीच असणार. मला माहित नाही मी आहे का नाही, पण मी विश्वास ठेवला की याच्यामध्ये मीच असणार. आणि मी त्या विश्वासाने घरी गेली. जानेवारीमध्ये फेब्रुवारीमध्ये मी चेक केलं, बघितलं तर पॉझिटिव्ह आलेला माझा रिपोर्ट. त्याच्यानंतर मी कधी फादरांना सांगितलंच नाही की असं असं झालेलं आहे, कारण त्यावेळेस फादरांशी बरोबर माझं काहीच कनेक्टेड नव्हतं. अशीच गेलेली मी. मार्चमध्ये माझ्या बहिणीने मला फोन केला, मला सांगते फादर आलेले आहेत बाळेश्वरच्या चर्चमध्ये, तू जा तिथे, तुला जमलंच तर जा. मी ऑफिसमध्ये गेली संध्याकाळी, तिथून घाईघाईने आली, ह्याला सांगितलं फादर बेनी आलेले आहेत बाळेश्वरच्या चर्चमध्ये, आपण जाऊया. आम्ही लेट पोचलेले, फादर तिथे टॉक देत होते, मला वाटते मिस चालू होती, लेटच झालेले, कारण मी ऑफिसमधून येऊन घरी जेऊन फ्रेश होऊन तिथे पोचलं, लेट झालेले. तर फादरांच्या टॉकमध्ये त्यांनी अनाऊन्स केलं की इथे 3 महिन्याची गरोदर स्त्री आलेली आहे आणि तिला प्रभू येशू ख्रिस्ताने अभिषिक्त केलेला आहे. फादर तिथून अनाऊन्स करतायत पुढे पुढे, आणि मी सगळ्यात शेवटी बसलेली, म्हणजे चर्चच्या बाहेरच बसलेली. मला जायला लाज वाटत होती, सगळं पब्लिक बसलेलं आहे त्याच्यामधून मध्ये कसं जायचं. त्यावेळी फादर सॉरी मी येऊ शकली नाही, पण आज ती मी साक्ष देत आहे. 3 महिन्याची मी तिथे उपस्थित होती, ती एक माझी साक्ष होती. आणि त्याच्यानंतर आता ऑक्टोबर महिन्यामध्ये त्यांना फूड पॉइझन झालेलं, एवढं फूड पॉइझन झालेलं पोटामध्ये पाणी सुद्धा राहत नव्हता. बाजूतल्या अंकलला बोलावलं, ह्याची कंडिशन एवढी वीक झालेली तर ते त्यांना आणि मला उचलता येत नव्हतं, वॉमिटिंग करून आणि लूज मोशन होऊन एकदम वीक झालेले. त्यांनी सांगितलं का ठीक आहे मी डॉक्टर स्वेटलेनांना फोन करते. तिचा फोन लागत नव्हता, तिने वायबेटवर ठेवलेला की सायलेंटवर ठेवलेला माहीत नाही. आता बरं हॉस्पिटलला घेऊन जायची वेळ आली, तेव्हा ते सांगतात नको फादर बेनीचा नंबर असेल तर तू त्यांना फोन कर, रात्रीची किती पण वाजेपर्यंत ते जागे असतात. तेव्हा मी परत त्यांना फोन केला, बघते चल बरं आता 1 वाजलेले आहेत, एकदा कॉल करून बघते. 1-2 कॉल केला, ते पण कदाचित काउन्सिलिंगमध्ये असणार, कदाचित प्रार्थनेमध्ये असणार, त्यांनी माझा फोन उचलला नाही. मी यांना बाथरूममध्ये घेऊन गेली, तोपर्यंत त्यांचा फोन येऊन गेलेला आणि त्यांच्या पोटात काही राहत नव्हतं. ते 2 वाजता त्यांचा मला परत कॉलबॅक आलेला, मला माहीत नव्हतं कॉलबॅक येऊन गेलेला ते, तर कॉलबॅक आलेला आणि त्याच्यावरच मी विश्वास केला कदाचित मला फादरांनी आमच्यासाठी प्रार्थना केली असेल. आणि त्यांना कणरीचा जो पेला दिला 3 वाजता, त्याच्यानंतर त्यांना ना वॉमिटिंग, त्यांना लूज मोशन काहीच नाही झालं आणि सगळं काही प्रभू येशू ख्रिस्ताच्या आशीर्वादाने. 13 वर्षाची मुलगी मला फादरांच्या निर्णयामुळे मिळालेली आहे. थँक्यू फादर, तुमचे आभार मानते. खूप दुःखी आहे, येशू त्या व्यक्तीला सांगतो.
येशू त्या व्यक्तीला सांगत आहे, मी तुला समजून घेत आहे, पायाच्या गुडघ्याच्या भागातील दुखणे असले मला तरी प्रभू आता स्पर्श करत आहे. एका डोळ्याचा दृष्टी खूपच अंधुक झालेला आहे अशा कोणाला तरी प्रभू आता स्पर्श करत आहे. अस्थिरतेचा त्रास जबरदस्त आहे, घशा पोट सर्व अस्थिरतेच्या त्रासामुळे खूप त्रस्त झालेला आहे अशा त्या व्यक्तीला येशू स्पर्श करत आहे. नाकाच्या संबंधामध्ये जबरदस्त त्रासातून जाणारा कोणाला तरी पवित्र आत्म्याने आता स्पर्श केला. कोणतरी एक व्यक्ती खूप त्रासातून जात आहे कारण संडासच्या जागेच्या भागातून खूप रक्त वगैरे मध्ये मध्ये पडत आहे, खूप त्रासातून त्या व्यक्ती जात आहे. कोणाला तरी झोप लागत नाही, शांतता भेटत नाही, आता लोक काहीतरी त्रासातून गेल्यासारखा अनुभव जात आहे, त्या व्यक्तीला स्पर्श करत. एक तरुण मुलगी पूर्वीच्या काळात खूप सुंदर असायची, खूप स्मार्ट असायची. हालेलुया. त्या तरुण मुलीला समजायला लागलेला आहे, मी देवापासून थोडा थोडा लांब जायला लागले, तेव्हापासून मी पहिलेपेक्षा जास्त कुरूप दिसायला लागलेला आहे. संपूर्ण पायुष्यता आहे असे त्रासातून जाणारे व्यक्तीला शरीरातील सर्व ओज निघून गेले, मी आता पूर्ण मोकळा झाला असा एक अनुभव परमेश्वर देत आहे. सर्वसमर्थ परमेश्वर पिताने पुत्राने पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.